नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतात डब्ल्यू डी असून तो फारसा प्रभावी नाही बंगालच्या उपसागरात मायचोंग चक्रीवादळ तयार झालं आहे याचा प्रभाव काही प्रमाणात तामिळनाडू केरळचा थोडासा भाग कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा आणि छत्तीसगड राज्यावर प्रभाव पडणार आहे महाराष्ट्राच्या केवळ गडचिरोली जिल्ह्यात त्याचा हलका प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो महाराष्ट्राला या वादळाचा धोका नसला तरी देखील ढगाळ परिस्थिती ही दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पडण्याचा अंदाज कायम आहे आपण बघतो गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसानुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेत याचा महाराष्ट्रावर प्रभाव वाढू शकतो का आपण या संदर्भात धावतो छायाचित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल की विदर्भाच्या पूर्व भागामध्ये थोडं ढगाळ वातावरण हलक्या पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते यापेक्षा जास्त याचा प्रभाव महाराष्ट्रात पडण्याची शक्यता नाही भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटला आपण नजर टाकली तर आपल्याला आज चार तारखेला हे सिव्हिअर सायक्लॉन म्हणजे अतितीव्र चक्रीबद्दल होण्याची शक्यता दाखवलेली आहे आणि आज आणि उद्या त्याचा शंभरी पार अशा प्रकारचा वेग जाण्याची शक्यता आहे मायचोंग चक्रीवादळाचा वेग आज खूप वाढणार आहे अतितीव्र श्रेणीमध्ये ते जाणार आहे त्यामुळे एक दोन हजार तेवीसच्या वादळांच्या शृंखलेमध्ये नवीन वादळाची या ठिकाणी नोंद झालेली आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अल्नोचा काळ असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात दोन्ही समुद्रांमध्ये वादळं तयार झाली त्यामुळे थोडं तरी पावसाचा प्रभाव काही राज्यांवर पडून दुष्काळाचं सावट कमी करण्याचं काम ह्या वादळांनी केलेलं आहे मायचोंग चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता मात्र कायम आहे अनेक राज्यांना याचा धोका बसणार आहे मायचोंग चक्रीवादळाच्या रूटमध्ये कोणताही बदल झालेला नाही मात्र जो अंतर्गत भागात आलेला रूट आहे तो किनारपट्टी भागात सरकल्याचं स्पष्ट दिसतं आहे आपल्या अंदाजा अंदाजामध्ये आपण स्कायमेटच्या अंदाजाचा दररोज समावेश करतो आपण बघतो पाच तारखेला पूर्व विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्वटोकाला थोडं पावसाळी वातावरण स्कायमेटने अजूनही दाखवलेलं आहे स्कायमेटचा अंदाज कायम आहे की पूर्व विदर्भामध्ये खास करून गोंदिया गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे इतरत्र मराठवाडा आणि विदर्भात ढगळा परिस्थिती राहून हलक्या पावसाची शक्यता राहील स्कायमेटच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात सात तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता कायम आहे आपण आपल्या अंदाजामध्ये कालच जाहीर केलेलं आहे की सी एम डब्ल्यू ए पॉडेलने महाराष्ट्रात वादळाचा प्रभाव दाखवलेला नाही त्यामुळे आपल्या चार पाच तारखेला म्हणजे आज उद्या फारसा प्रभाव महाराष्ट्रात या वादळाचा जाणवणार नाही केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये दक्षिण टोकाला हलका प्रभाव जो आपण अगदी पहिल्या दिवसापासून सांगितलेला आहे तो जाणवेल इतरत्र त्याचा प्रभाव जाणवणार नाही त्यामुळे या वादळाची फार भीती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही सात तारखेला आपण थोडं विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात ढगाळ वातावरण होईल असं दिसतं आहे परंतु त्याचाही फार पावसाच्या स्वरूपात प्रभाव असणार नाही केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये एक चक्राकार परिस्थिती किनारपट्टी भागात तयार होते या चक्राकार स्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा है। चा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाजावर मुद्दाम लक्ष टाकणार आहोत अकरा तारखेपासून जो स्कायमेटने अंदाज दिला आहे त्यालाच पूरक अशा प्रकारचा अंदाज जे एफ एसने दिलेला आहे आपण बघतो जे एफ एस मॉडेल महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस वातावरण दाखवतं आहे एक कमीदाब महाराष्ट्रात येईल असं जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे तेरा तारखेला आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्र कमीदाबाने व्यापला जाणार आहे अशा प्रकारचा अंदाज जे एफ एस मॉडेल देत आहे आत्ताच जो कमीदाब महाराष्ट्रात येऊन गेला त्या पद्धतीचं वातावरण जे एफ एस मॉडेल पुन्हा दाखवू लागलं आहे मात्र आपण खात्रीलायकपणे सांगू शकतो की जे एफ एस मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात तेवढा जुळत नाही त्यामुळे ही घटना घडण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे इतर सोशल मीडियामधून हा अंदाज दाखवून महाराष्ट्रात पाऊस येण्याची भीती निर्माण केली जाऊ शकते अशी शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये बघतोत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर सध्या वादळाचा अंदाज घेतला तर वादळाचा पूर्व विदर्भात हलका प्रभाव ढगाळ स्वरूपात राहील परंतु त्याचा पावसाच्या स्वरूपात फारसा प्रभाव राहणार नाही थोडं सात आठ तारखेला ढगाळ वातावरण विदर्भात राहील पण त्याच वेळेस आपण बघतो की अरबी समुद्रातून एक सिस्टम केरळच्या बाजूने सरकते आहे या सिस्टमचा काही प्रभाव पडतो आहे की ती परत फिरते हे मात्र आपल्याला बघावं लागेल जे एफ एस मॉडेलने मात्र या अरबी समुद्रात तयार होणाऱ्या सिस्टमचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची संकेत दिले आहेत आपण पुन्हा एकदा त्याची खात्री करून घेणार आहोत या मॉडेलनुसार आपण बघतो ते कमी महाराष्ट्रावर स्थिरावण्याची शक्यता जे फेस मॉडेल दाखवत आहे त्यामुळे आपण त्या संदर्भात बारकाईने लक्ष देणार आहोत शंभरी पार अशा प्रकारची गती घेऊन किनारपट्टीवर धडकलेलं मायचोंग चक्रीवादळ तीव्र स्वरूप धारण करणार आहे आज आणि उद्या किनारपट्टी भागातील अनेक शहरांना त्याचा फटका बसणार आहे अतिवृष्टी काही भागात होणार आहे महाराष्ट्रावर जरी त्याचा परिणाम होणारा नसला तरी अनेक बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागेतील राज्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता कायम आहे आपण त्याचा धावता आढावा या ठिकाणी घेणार आहोत कारण हे अंतर्गत भागात येण्याऐवजी हे किनारपट्टी भागातूनच सरकत असल्यामुळे त्याचा तसा धोका पुढे महाराष्ट्राला होऊ शकला नाही केरळ दरम्यान आपण बघतो ते एक चक्राकार स्थिती आठ नऊ तारखेलाच तयार होते ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र या चक्राकार स्थितीला फारसं महत्त्व दिलेलं नाही कारण याचा भारतावर किंवा महाराष्ट्रावर फारसा परिणाम ई सी एम डब्ल्यू एफने मान्य केलेला नाही आणि महाराष्ट्रासाठी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज सर्वात महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात या तीन दिवसात पावसाची शक्यता नाही पुढील पाच दिवसात मराठवाडा आणि विदर्भात थोडं ढगाळ वातावरण तयार होईल तर पुढील दहा दिवसामध्ये देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात होण्याची शक्यता नाही प्रथम दर्शनी या वादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं या पलीकडे याचा कोणताही प्रभाव नाही सहा तारखेलाच भूभागावर आल्यानंतर याचं अस्तित्व संपणार आहे त्यामुळे किनारपट्टी भागातील खास करून आंध्र प्रदेश ओरिसा या राज्यातील काही भागांमध्ये याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघतो सहा तारखेला रात्री थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात होऊ शकतं असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे परंतु फार प्रभाव त्यामध्ये असणार नाही अकरा तारखेला स्कायमेट आणि जी एफ एस मॉडेलने पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं हो आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं हो आहे त्यामुळे हलक्या स्वरूपात पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज तयार होऊ शकतो परंतु यावर अजून स्पष्टता येणं आवश्यक आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा